नमस्कार, आज आम्ही श्री क्षेत्र कुंडमाऊली मळगंगा देवस्थान निघोज मध्ये आहोत। इथं तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने हे जे दगड आहेत, या दगडाला असं गोल गोल असे पूर्णपणे झीज झालेली दगडाची, म्हणजे कितीतरी वर्षापासून इथं पर्यटक स्थळ, म्हणजे कितीतरी लांबून लांबून लोक येतात। एक पर्यटन स्थळ आहे इतकं चांगल्या पद्धतीचं, आणि माझी जवळजवळ दुसरी वेळ इथं यायची। तुम्ही बघू शकता कितीतरी सुंदर असा तुम्हाला निसर्ग या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। हे समोरचं मंदिर आहे श्री क्षेत्र कुंडमाऊली मळगंगा, तुम्ही बघू शकता। रांजण्यासारखी अशी रांजण कसं असतं आपलं गोल गोल पूर्णपणे, तशा पद्धतीची ही दगड आहे। दिसायला एवढी आकर्षक दिसतात ना, आणि तर कितीतरी लोक लांबून लांबून शूटिंग काढण्यासाठी येतात, फोटो काढण्यासाठी येतात। एकदम पर्यटन स्थळ आहे हे पाहण्यासारखं। तुम्हाला आणखी भरपूर असे स्पॉट आम्ही दाखवणार आहोत। मी जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर आमच्या करंदीपासून इथं पाहण्यासाठी आलेले आहेत। इथं आलं की घरी जाऊच वाटत, एवढं छान वाटतं। तुम्ही बघू शकता कितीतरी भारी पाणी आहे, आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे पाणी तुम्ही बघू शकता, हे पाटासारखं कितीतरी खोल आहे, एवढं खोल आहे प्रमाणापेक्षा की याचा अंत अजून आत्तापर्यंत लागलेला नाही पाण्याचा। कितीतरी हे दिसायला एकदम तुम्हाला लहान वाटतं, पण कितीतरी खोल हे पाणी। तर याच्यामध्ये कितीतरी लोकांनी प्रयत्न केला, म्हणजे दोरी सोडली, कितीतरी खोल पाणी बघण्याचा प्रयत्न केला, पण आजपर्यंत कधी याचा अंत लागलेला नाही पाण्याचा। इतकं खोल हे पाणी आहे बघा, तुम्ही बघू शकता कितीतरी लांबून ह्या दगडातून हे पाणी आलेलं आहे, कितीतरी कपारीतून दगडातून हे पाणी वाहत आहे, आणि कुठं कितीतरी लांब गेलेलं आहे वाहत आहे पाणी। इथं कितीतरी लोक म्हणजे पाणी पुंजण्यासाठी येतात, नारळ वगैरे वाहण्यासाठी येतात, आणि हे एक जागरूक देवस्थान आहे असं इथली लोक आम्हाला सांगतात। बघू शकता तुम्ही कितीतरी मोठं आहे। दगडांची झीज होऊन होऊन इथं ऑटोमॅटिक असे गोल म्हणजे सर्कल तयार होतो गोल, आणि हे बघू शकता कितीतरी खोल मोठे मोठे खड्डे आहेत इथं, म्हणजे ह्या दगडाची झीज होती। फक्त इथं तुम्हाला एक आवर्जून सांगेन, जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही हे निघोज कुंड पाहण्यासाठी इथं येताल, त्यावेळेस जरा सावधगिरीने या, कारण हे कितीतरी खोल आहे, आणि एखाद्या फोटो काढण्यासाठी शूटिंग काढण्यासाठी इथं येतं, दुर्घटना होऊ नये म्हणून थोडी स्वतःची काळजी घ्या, व कुठंही फिरायला जाताना स्वतःची काळजी घेऊनच तुम्ही शूटिंग वगैरे काढत जा किंवा फोटो काढत जा। आणि या ठिकाणी जर तुम्ही आले या साईटला तर थोडं सांभाळेल, कारण हे कितीतरी खोल आहे आणि थोडीशी दुर्घटना होऊ नये म्हणून एक तुम्हाला सांगू इच्छितो। धन्यवाद।
दाखवते कितीतरी छान आहे, कितीतरी लोक तिथं थांबलेली आहेत आता. चला तर मग आपण पाहूया.
बघू शकता, याची इतिहासामध्ये सुद्धा माहिती आहे. एक लहान मुलांना याची माहिती असणं गरजेचं आहे, कारण पुस्तकामध्ये तुम्हाला कितीतरी याचे प्रश्न येऊ शकतात. हे जनरल नॉलेजसाठी शाळेतली मुलं शिक्षक लोक आवर्जून या ठिकाणी आणतात पाहण्यासाठी, याची पूर्ण माहिती देतात. हे निघोज कुंड कशा प्रकारचं इथं असं सर्कल तयार झालं आणि कितीतरी इतिहासामध्ये जेवढी पण आपल्याला माहिती पाहिजे ती माहिती तुम्हाला इथं उपलब्ध मिळेल आणि याची नोंद कालांतराने पुस्तकामध्ये सुद्धा होईल आणि आहे कितीतरी पुस्तकामध्ये याची नोंद पण आहे. तुम्ही आवर्जून कधी या साईटला आले तुम्ही निघोज कुंड नक्की पाहण्यासाठी आणि निघोजला नक्की या, तुम्हाला खूप छान वाटेल. आणखी तुम्हाला बरेच स्पॉट आम्ही दाखवणार आहोत, तुम्ही ते बघू शकता.